आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी। अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे 3 बाउल तांदूळ, काही गरम मसाले, अंडे बॉईल करून घेतलेले आहेत, 2 कट केलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, 1 चिरलेला टोमॅटो, लिंबू आणि 3 हिरव्या मिरच्या। चला तर मग आता स्टार्ट करूया। मी 1 वाटी तेल टाकलेलं आहे, तेल तुमच्या मनानुसार घ्यायचं। तेल थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले ॲड केले। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा। नंतर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे 2 कट केलेले कांदे, मिरची, बघा किती मस्त दिसत आहे, नंतर टोमॅटो आणि हे सर्व मी फिरून घेते। हा, ही अंडा बिर्याणी आहे, ही खूप लवकर बनते आणि खूप टेस्टी सुद्धा बनते। आणि हिवाळ्यात तर ही अंडा बिर्याणी जरूर खावी तुम्ही पण। नंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे आणि 1 चम्मच जिरा टाकलेला आहे आणि सर्व छान असं फिरून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये जिरा पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच चिकन मसाला आणि 1 चम्मच नमक, नमक तुमच्या टेस्टनुसार घ्यायचं। आणि हे सर्व फिरून घेते एकदा, छान असं सर्व फिरून घ्यायचं जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे। आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची, कारण की हाय फ्लेमवर आपला मसाला जळू शकतो। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बॉईल केलेले अंडे ॲड करते आणि तो मसाला पूर्ण अंड्याला लागेल असं फिरून घेते। सर्व असं छान आरामशीर फिरवायचं, कारण की अंडे बॉईल केलेले आहेत तर फिरवताना ते तुटून जाऊ शकतात, तर त्याच्यामुळे ते आरामात फिरवायचं सर्व। आणि नंतर मी तांदूळ वॉश करून घेतला आणि तांदूळ त्या मसाल्यामध्ये ॲड केला आणि हळूहळू असं सर्व एकत्र करून घेते, कारण की अंडे फुटण्याची भीती असते। नंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे 1 चम्मच बिर्याणी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर। बिर्याणी मसाला हा मसाला जेव्हा आपण करतो तेव्हा टाकायचा नाही, बिर्याणी मसाला वरूनच टाकायचा कधी पण। आणि नंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडंसं निंबूचा रस, तुम्ही निंबूचा रस टाका किंवा नका टाकू। आणि नंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 2 ग्लास पाणी, कारण की आपण कुकरमध्ये ही बिर्याणी बनवत आहोत तर कुकरमध्ये खूप कमी पाणी लागते, नाहीतर मग ती जास्त पाणी जर ॲड झालं त्याच्यामध्ये तर घाटा बनू शकते, अशी फुलत नाही। बघा किती छान अशी मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरच्या। आणि नंतर बघा ही किती छान अशी बिर्याणी बनलेली आहे, सुटसुटूत मोकळी अशी बिर्याणी बनलेली आहे आपली। माझ्या रेसिपीनुसार तुम्हीसुद्धा अंडा बिर्याणी बनवून बघा, खूप छान बनते। आणि नवीन जर असाल तर माझ्या चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा। आणि ही बिर्याणी मस्त रायतासोबत खायची, रायता जर तुम्हाला रायता कसा बनवायचा असेल ते जर बघायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये